नमस्कार मित्रांनो, आजच्या या तासामध्ये आपले सर्वांचे स्वागत। या तासामध्ये आपण मानसशास्त्रीय प्रक्रिया या विषयी चर्चा करणार आहोत। यामध्ये फ्रॉइड यांनी आपली मनोविश्लेषण किंवा साहित्य निर्मितीसाठी मानवीय मनाची वेगवेगळी पैलू आणि त्या अनुषंगाने मानसशास्त्रीय दृष्टिकोन येथे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। यामध्ये आपण साहित्य आणि मानसशास्त्र या दोन्ही गोष्टींचा कशा पद्धतीने अभ्यास करणार आहोत हे आपल्याला अगोदर जाणून घ्यावे लागेल। या तासामध्ये आपण प्रथम मानसशास्त्र आणि साहित्य या दोन्ही दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत। प्रथम आपण साहित्य आणि मानसशास्त्र यांचा परस्पर संबंध कशा रीतीने आहे याविषयी थोडक्यात विवेचन करणार आहोत। कारण साहित्य आणि मानसशास्त्र यांचा संबंध तुम्ही कशा पद्धतीने इथे जोडलेला आहे याविषयी तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईलच। कारण साहित्य म्हटल्यानंतर मानसशास्त्र कसं काय आलं हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडणारच। तेव्हा तुम्हाला साहित्य आणि त्याच्याशी मानसशास्त्राचा कशा पद्धतीने जोड असतो किंवा मानसशास्त्राचा कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे किंवा अभ्यास का करावा लागतो हे आपण जाणून घेऊ। कारण साहित्य अभ्यासताना किंवा साहित्य निर्माण होताना आपणास एका गोष्टीची आवश्यकता असते, तो म्हणजे लेखक। कारण साहित्य निर्माण करणारा महत्त्वाचा दुवा किंवा साहित्य निर्माण करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे लेखक। येथे आपणास लेखकाची अत्यंत आवश्यकता असते किंवा लेखक हा महत्त्वाचा दुवा इथे मानला जातो। कारण लेखकाने जर साहित्य लिहिलेच नाही तर साहित्य प्रकाशित कसे होणार आणि वाचकाला साहित्य मिळणार कसे। तेव्हा आपणास इथे महत्त्वाचा दुवा जो आहे तो म्हणजे लेखक। येथे लेखकाच्या अनुषंगाने आपणास विचार करावा लागेल। कारण लेखक काय करतो तर आपल्याला त्याला आलेले अनुभव जे आहेत, त्याने जे पाहिलेले अनुभव आहेत, वेगवेगळ्या घटना आहेत, त्यांच्या अनुषंगाने तो काय करत असतो, आपली साहित्याची रचना करत असतो। म्हणजे इथे तो आपल्या पद्धतीने काय करत असतो तर वेगवेगळ्या साहित्याची रचना तो करत असतो। ज्या समाजामध्ये तो साहित्यिक वावरला, ज्या समाजामध्ये तो राहिला, ज्या वातावरणामध्ये तो लहानाचा मोठा झाला, त्या वातावरणाचा लेखकाच्या मनावरती काय परिणाम झाला आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्या साहित्यावरती काय प्रभाव पडलेला आहे याचं विवेचन आपणास करावं लागतं। मग याचं विवेचन आपण कसं करणार, त्यासाठी कोणतं शास्त्र आपणास अभिप्रेत ठरवावं लागतं, तर त्यासाठी आपल्याला मानसशास्त्र या दृष्टिकोनातून त्या लेखकाच्या मनावरती काय प्रभाव पडलेले आहेत त्या प्रभावांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला मानसशास्त्राचा आधार घ्यावा लागतो। कारण त्या समाजामध्ये वावरताना, त्या वातावरणामध्ये वावरताना त्याच्या मनाची काय अवस्था झालेली आहे, त्याच्या मनावरती काय परिणाम झालेले आहेत आणि त्यामधून ही साहित्यकृती तो कशी रेखाटली आहे, त्याने कशा पद्धतीने त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे याचा सविस्तर आपणास विवेचन या साहित्यामध्ये किंवा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपणास करावा लागतो। तेव्हा इथे मानसशास्त्र हा महत्त्वाचा मुद्दा इथे घ्यावा लागतो। म्हणजे इथे मानसशास्त्र आपणास काय सांगतं, तर त्या लेखकाची जी मानसिक स्थिती आहे ती मानसिक स्थिती तो कोणत्या परिस्थितीमध्ये आहे, या ठिकाणी त्या साहित्यिकाच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपणास विवेचना करावं लागते। तेव्हाच आपणास साहित्याविषयीची वेगवेगळी जी वैचारिकता आहे, त्या लेखकाची मानसिकता कशा पद्धतीची बनलेली आहे आणि साहित्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीची मानसिकता वापरलेली आहे आणि त्यामधून साहित्य कशा पद्धतीने रेखाटलं आहे याचा आपल्याला सविस्तर अभ्यास या साहित्य जे मानसशास्त्र दृष्टिकोनातून आलेला आहे त्याचा आपल्याला मानसशास्त्राच्या दृष्टिकोनातून आपणास अभ्यास करावाच लागतो। इथे आपणास वेगवेगळ्या साहित्यिकांनी अभ्यासाविषयी किंवा मानसशास्त्राविषयी कशा पद्धतीने विवेचन केलेले आहे याचा आपण सविस्तर येथे अभ्यास करणार आहोत। तेव्हा आपण फ्रॉइड यांनी सांगितलेले मानसशास्त्राची किंवा मानसिक दृष्टिकोनातून मनाची जी वेगवेगळी पैलू आहेत तर याविषयी आपण चर्चा करणार आहोत। फ्रॉइडने मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून
जी अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये दिवास्वप्न ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, कारण मानवास अनेक अतृप्त इच्छा असतात. या अतृप्त इच्छा तो पूर्णत्वास नेण्यासाठी किंवा पूर्ण करण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न तो करत असतो, त्यामध्ये दिवास्वप्न हा एक महत्त्वाचा घटक आहे. या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी काही व्यक्ती या आपल्या इच्छा या दिवसाही त्या दिवा स्वप्नाच्या माध्यमामधून पूर्ण करतात, म्हणजे ते भर दिवसा आपल्या स्वप्नांमध्ये आपल्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या इच्छा त्या पूर्ण करतात, म्हणजे यासच दिवा स्वप्न असं म्हणतात. म्हणजे भर दिवसा जे आपण स्वप्न पाहतो या स्वप्नांना दिवा स्वप्न असं म्हटलेलं आहे. म्हणजे फ्रायडे इथे आपण अशा पद्धतीने दिवा स्वप्नाची जी महती आहे ती सांगितलेली आहे. आता येथे आपण असं पाहिलं की लहान मूल हे आपल्या अनंत इच्छा प्रकट करत असतात, म्हणजे ते आपला मोठ्या होण्याच्या इच्छा प्रकट करत असतात. म्हणजे ते लहान असतात आणि लहानपणामधून मोठे होण्याच्या प्रयत्नांमध्ये ते असतात, आणि मोठे होऊन ते काय बनणार आहेत, कशा पद्धतीने आपलं पुढचं आयुष्य रंगवणार आहेत, किंवा अशा पद्धतीने ते मोठे होणार आहेत, काय कशा पद्धतीने काय काय घडणार आहे याची ते काय करत असतात, तर विवंचन करत असतात. म्हणजे याची ते काय करत असतात, दिवस्वप्न पाहत असतात. परंतु मोठ्या व्यक्तींमध्ये या प्रकारची दिवस्वप्न ते पाहत नाहीत, कारण लहान मुलांमध्ये हे भविष्याच्या दृष्टिकोनातून ते दिवास्वप्न पाहतात. परंतु जेव्हा ती मोठे होतात, मोठे झाल्यानंतर त्यांना जी त्यांनी लहानपणी जी भातुकडीची खेळ आहेत किंवा विविध लहानपणीचे जे खेळ आहेत खेळणे आहेत याचा जेव्हा ते मोठे होतात तर मोठेपणामध्ये त्याचा त्यांना लाज वाटते. दिवा स्वप्नामागे एक महत्त्वाची अपेक्षा असते, ती अपेक्षा म्हणजे सत्ता व धन. या पद्धतीने आपणास असेही सांगता येतील की ही जी लहान मुलं आहेत ही लहान मुलं मोठी झाल्यानंतर त्यांना दुसऱ्या पद्धतीने अपेक्षा लागते किंवा ते दुसऱ्या पद्धतीने दिवास्वप्न पाहू लागतात, ती म्हणजे धन मिळवण्याची. म्हणजे ते धन मिळवण्याच्या बाबतीत आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा प्रकट करतात, मग त्या रंगवताना त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते दिवास्वप्नाच्या माध्यमातून आपल्या इच्छा आकांक्षा या रंगवत असतात. म्हणजे इथे जी सत्ता आणि धन हे जे दिवास्वप्नाच्या माध्यमामधून किंवा दिवास्वप्नाला आवश्यक जे घटक आहेत तर या माध्यमामधून ते रंगवल्या जातात. यानंतर फ्रायड यांची जी मनोविश्लेषणात्मक भूमिका आहे, तर यामध्ये आपणास त्यांनी कशा पद्धतीने मानसशास्त्र आणि मानसशास्त्राचे जे वेगवेगळे पैलू आहेत या पैलूवरती त्यांनी कशा पद्धतीने प्रकाश टाकलेला आहे, आणि मानसशास्त्रामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत या घटकांविषयी त्यांनी कशा पद्धतीने सांगितलेलं आहे याचं विवेचन आपण पुढील प्रमाणे करणार आहोत. यामध्ये प्रथम फ्रायडने मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोनातून जी गोष्ट सांगितलेली आहे त्यामध्ये पहिले जे गोष्ट आहे ती म्हणजे प्रकट मन, याला कॉन्शियस माइंड असं म्हणतात. या कॉन्शियस माइंडमध्ये प्रकट मनामध्ये आपणास फ्रायड यांनी असं सांगितलेलं आहे की मानवाचे मन हे जाणीवेच्या पातळीवरती असते. ते जे जाणीवेच्या पातळीवरती असते त्या वेळेस आपणास पूर्ण पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टींची माहिती ही लागलीच जाणीवेच्या पातळीवरती असते, म्हणजे त्या गोष्टी आपल्याला लागलेच चटकन आठवतात. म्हणजे इथे जी आपली मानसिक प्रक्रिया आहे ती मानसिक प्रक्रिया ही प्रकट दृष्टिकोनातून मांडलेली आहे. म्हणजे आपला जो मेंदू आहे तो मेंदू अगदी कॉन्शियस पद्धतीने असतो, तो सतर्क असतो, तो वेगवेगळ्या दृष्टिकोनातून आपल्यास माहिती ही चटकन पुरवत असतो. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो त्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आपणास प्रकट मनाचा अधिक प्रभाव इथे जाणवत असतो. म्हणजे प्रकट मनाच्या दृष्टिकोनातून आपण सचेतन दृष्टी इथे आपण पाहतो, म्हणजे आपलं मन हे कशा पद्धतीने सचेतन असतं याचं विश्लेषण आपणास फ्रायड यांनी या घटकामध्ये केलेलं आहे. म्हणजे फ्रायड इथे आपणास जे प्रकट मन आहे
म्हणजे आपली जी मानसिक प्रक्रिया आहे ही कशी सचेतन आहे आणि ती किती लवकर आपणास सांगते या दृष्टिकोनातून त्यांनी प्रकट मनाची इथे आपणास माहिती दिलेली आहे। त्यानंतर फ्रायडने जी दुसरी मानसिक प्रक्रिया सांगितलेली आहे त्यामध्ये सबकॉन्शियस माइंड अर्ध प्रकट मन या विषयी आपला विचार केलेला आहे। यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आपली जी मानसिक प्रक्रिया आहे या मानसिक प्रक्रियेमध्ये आपलं मन हे अर्ध प्रकट असतं, म्हणजे ते अधिकच जाणीवेच्या पातळीवरती नसतं, परंतु जाणीवा तेथे असतात। त्या आपण जाणीवेच्या पातळीवरती नेल्यानंतर त्या जाणीवा तेथे प्रकट होतात, म्हणजे इथे अशा पद्धतीने आपण जाणीवेच्या पातळीवर त्या घटना किंवा ज्या प्रसंगांना आपण साठवणूक केलेली असते, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये आपण काही घटना या साठवून ठेवलेल्या असतात, त्या घटनांच्या माध्यमामधून त्या आपल्याला जाणीवेच्या पातळीवरती काही प्रमाणात असतात, म्हणजे त्या आपणास आठवल्यानंतर त्या आठवतात। जसं की आपण जे आपला अभ्यास आहे, आपल्या शालेय जीवनामधला अभ्यास आहे किंवा आपल्या कॉलेजच्या जीवनामधला जो अभ्यास आहे त्यामधले जे विविध महत्त्वाचे घटक आहेत हे आपण काय करतो तर आपल्या स्मृतीमध्ये ते संग्रहित करत असतो, म्हणजे ज्या स्मृतीमध्ये आपण गोष्टी संग्रहित करतो त्या आपण अधिक प्रमाणात जाणीवेच्या पातळीवरती नसतात, परंतु त्या आठवण्याचा जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा त्या आपणास आठवतात। काही विस्मृतीमध्ये गोष्टी जात असतात, तेव्हा आपण ज्या काही गोष्टी आठवतो त्या आपणास आठवतात, त्या आठवलेल्या गोष्टींनाच आपण अर्धप्रकट मन किंवा सबकॉन्शियस माइंड असं त्यास म्हटलं। म्हणजे इथे आपणास फ्रायड यांनी सबकॉन्शियस माइंड या दृष्टिकोनातून आपणास विवेचन सांगितलेलं आहे, म्हणजे इथे त्यांनी आपली जी मानसिक प्रक्रिया आहे त्या मानसिक प्रक्रियेचं विश्लेषण करताना हे जाणीवेच्या पातळीवरती काही गोष्टी कशा पद्धतीने असतात आणि काही गोष्टी या जाणीवेच्या पातळीवरती किती प्रमाणात आहे या सबकॉन्शियस माइंडच्या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेल्या आहेत। म्हणजे ज्या गोष्टी आपण आठवण्याचा प्रयत्न करतो त्या गोष्टी आपणास आठवण केल्यानंतर आठवतात, अशा दृष्टिकोनातून आपली इथे जी अर्धप्रकट मन आहे सबकॉन्शियस माइंड जे आहे ते इथे आपणास ते सांगता येतं। त्यानंतर अप्रकट मन अनकॉन्शियस माइंड हे फ्रायडने अतिशय समर्पकपणे सांगितलेलं आहे, कारण या ठिकाणी जाणीवेची पातळी ही नगण्य असते, म्हणजे ती आपणास आठवतच नाही, ही पातळी अतिशय कमकुवत झालेली असते। कारण आपलं जेव्हा मानसशास्त्र आहे, आपलं मन जे आहे, तर या मनामध्ये काही घटना या आठवतच नाही। आता तुम्ही जर एखादा विचार केला की आपल्या बालपणीच्या काही ज्या घटना आहेत तर या घटना आपण जर आठवण्याचा प्रयत्न केला तर त्या घटना आपणास ठळकपणे आठवत नाहीत, म्हणजे येथे आपण अतिशय अप्रकट मनाच्या दृष्टिकोनातून म्हणजे अनकॉन्शियस माइंडच्या दृष्टिकोनातून आपण विचार करणार आहोत, म्हणजे आपला तो माइंड म्हणजे आपली जी बौद्धिक क्षमता आहे ती बौद्धिक क्षमता आता कमकुवत झालेली असते, काही घटना या आपल्या विस्मृतीमध्ये गेलेल्या असतात, त्या कितीही आठवल्या तर त्या आठवत नाहीत, म्हणजे या घटना आपणास कधीही आठवणार नाहीत अशा पातळीच्या त्या असतात। म्हणजे आपली बुद्धी ही त्या घटना काय करत असते तर नष्ट करत असते, त्यामधल्या काही घटना आपणास आपल्या बुद्धीला अधिकच तीव्रपणे जेव्हा आठवण्याचे आपण प्रयत्न करतो तेव्हा त्या काही प्रमाणात आठवतात। यानंतर फ्रायड यांनी आपल्या पुढील विवंचनामध्ये मानवी मनाच्या संदर्भात अधिक सखोल चर्चा केलेली आहे। त्यांनी मानवी मनाच्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत। या अवस्थांमध्ये त्यांनी आपल्या मानवी मनाच्या वेगवेगळ्या पैलूंवरती तिथे विश्लेषण केलेले आहे। त्यांनी तत अह अतिअह या दृष्टिकोनातून आपली विवेचना केलेली आहे। तत हा घटक आपणास आयडी या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो, तर अह हा इगोच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, तर सुपर इगो हा अतिअह या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे।
ही सर्व घटक आपणास आपल्या जाणिवेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत। म्हणजे आपण जेव्हा या पद्धतीने विचार करू की या गोष्टी कशा पद्धतीने असतात, तेव्हा आपणास इथे आपणास ती गोष्ट समजण्यास मदत होते। आपण इथे या गोष्टी समजून घेण्यासाठी एक समर्पक उदाहरण घेऊ। आता आपण दररोज अन्न खातो, आपण जेवण करतो, मग या जेवणाशी या गोष्टींचा कसा संदर्भ असतो, तर या संदर्भाशी आपण विवेचन करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून आपण ही जी प्रक्रिया आहे तत् अह अति अह या तिन्ही गोष्टींचा आपण यांच्याशी संदर्भ लावणार आहोत। तत् ही गोष्ट अप्रकट मनाशी असते, म्हणजे ती अनकॉन्शियस माइंड या दृष्टिकोनातून ती गोष्ट असते आणि अह म्हणजे इगो, इगो ही जी गोष्ट आहे तर ही गोष्ट अर्धप्रकट म्हणजे सबकॉन्शियस या घटकाशी ती महत्त्वाची असते। त्यानंतर अति अह म्हणजे सुपर इगो, सुपर इगो ही जी गोष्ट आहे तर ही गोष्ट कॉन्शियस माइंड म्हणजे प्रकट मन या दृष्टिकोनातून महत्त्वाची असते। म्हणजे या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विवेचन करू तर आपणास आपल्या या उदाहरणावरून आपणास या गोष्टींचा परिचय फ्रायडने कशा पद्धतीने सांगितलेला आहे तर हे चटकन समजण्यास मदत होईल। आता इथे आपण अन्न या घटकाशी चर्चा करणार आहोत। आयडी म्हणजे तत् या घटकामध्ये जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपण अन्न या घटकाशी जेव्हा आपण त्याची तुलना करतो तर यामध्ये आपण प्रथम असा विवेचन करतो किंवा असा विचार करतो की आपणास भूक लागलेली आहे, तर भूक लागली म्हणजे आपणास नेहमी भूक लागते का? नाही। तर आपण जेव्हा अन्न खाऊन आपले जे अन्न पचन होते आणि पचन झाल्याच्या नंतर आपले आपणास जेव्हा भूक लागते तेव्हा आपणास भूक लागण्याची जाणीव होते, म्हणजे इथे आयडी म्हणजे तत् या गुणाची काय होते तर तिथे प्रचलन होते किंवा या मानसिक प्रक्रियेचं तिथे प्रचलन होते। म्हणजे इथे तत् या घटकाचा कशाशी संदर्भ आहे तर अप्रकट मनाशी म्हणजे अनकॉन्शियस मनाशी, म्हणजे भूक लागणे हा घटक इथे अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणजे भूक ही आपणास जेव्हा लागते तेव्हा आपणास ती कळते, म्हणजे नेहमीच आपल्याला भूक लागली अशी जाणीव होत नाही। जेव्हा आपणास अन्नपचन होऊन आपणास जेव्हा भूक लागते तेव्हाच आपणास ती जाणीव होते। म्हणजे इथे ही जी अनकॉन्शियस ची घटना आहे ती अनकॉन्शियस घटना ही तशी निगडित आहे, म्हणजे भूक लागणे ही या ठिकाणाची महत्त्वाची घटना आहे। त्यानंतर भूक लागल्यानंतर आपण काय करतो तर आपणास अशी जाणीव होते की आता आपल्याला भूक लागलेली आहे, आपण आता अन्न खावे, तेव्हा आपण काय करतो तर अन्न खाण्यासाठी तजवीज करतो, म्हणजे अन्न मिळवण्यासाठी आपण तजवीज करतो। मग अन्न मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करतो, जेव्हा आपणास अन्न मिळते मग अन्न मिळवणे ही प्रक्रिया कशी झालेली आहे तर इगोशी, कारण इगो आपणास काय सांगतो की अन्न मिळवायचे, अन्न मिळवलं तर आपली भूक शमेल, म्हणजे इथे इगो हा घटक आपणास अतिशय अधिक प्रमाणात अन्न मिळवण्याच्या प्रक्रियेला महत्त्व देईल, कारण आपल्या इथे भूक शमवायची, त्यामुळे इगो इथे जागृत होईल, म्हणजे अह हा घटक इथे जागृत होईल आणि अह हा घटक तो कशाशी संदर्भात आहे तर अर्धप्रकट मनाशी। म्हणजे अर्धप्रकट मन हे आपणास अन्न मिळवण्यासाठी काय करेल, अधिक प्रमाणात प्रयत्न करेल। म्हणजे आपणास जेव्हा अन्न मिळेल, अन्न म्हणजे आपणास समजा आपण अन्न मिळवण्यासाठी एखाद्या स्वीट मार्टमध्ये गेलो, त्या स्वीट मार्टमध्ये आपणास अनेक विविध प्रकारची चमचमीत पदार्थ भेट, तर तिथे आपण आपल्या आवडीचा जो पदार्थ आहे म्हणजे सगळ्यात जो आवडीचा पदार्थ आहे तो पदार्थ आपण काय करू त्या सगळ्या वस्तूंपेक्षा अधिक त्या पदार्थाला महत्त्व देऊ आणि तो पदार्थ खाऊ, म्हणजे आपली भूक काय होईल शमेल। म्हणजे इथे काय झाला तर या सगळ्या पदार्थांमध्ये
आपण आज आपण अधिक प्राधान्य कशाला दिलेलं आहे तर आपल्या आवडीला प्राधान्य दिलेलं आहे, म्हणजे अन्न मिळवणे आणि अन्नामध्ये आपला आवडीचा पदार्थच खाणे, येथे त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं सांगण्यात आलेलं आहे। कारण या अन्नामध्ये जेव्हा आपण आपली आवडीची गोष्ट जेव्हा मिळवण्याचा प्रयत्न करतो तर तेव्हा तेथे आपला सुपर इगो जागृत होतो, म्हणजे येथे आपला सुपर इगो जेव्हा जागृत होतो तेव्हा तेथे आपला अतिअह या घटकाचा तेथे संदर्भ येतो, आणि अतिअह हा संदर्भ कशाशी जोडलेला आहे तर तो प्रकट मनाशी, म्हणजे कॉन्शियस माइंड या घटकाशी तो जोडलेला आहे। म्हणजे येथे ज्या पद्धतीने आपण आपल्या आवडीच्या म्हणजे जाणीवीच्या पातळीवरती पोहोचलेला आहोत, कारण जाणीवीच्या पातळीवरती जेव्हा आपण पोहोचतो तेव्हा आपण त्या गोष्टी चटकन आठवतो, म्हणजे येथे आपण आपली जी भूक शमवण्याची जी प्रक्रिया आहे ती भूक शमवण्याची प्रक्रिया येथे करत असतो, म्हणजे जाणीवीच्या पातळीवरती आपण भूक शमवणार, आणि जेव्हा आपली भूक शमवली जाईल अन्न आपल्यास मिळेल तेव्हा आपला जो तत आहे तो तत शमेल, म्हणजे बाकीच्या ज्या इतर प्रक्रिया आहेत तत अह अतिअह या सर्व गोष्टी काय होतील तर या समाधानी होतील। म्हणजे अशा पद्धतीने आपण अन्न मिळवण्याची जी प्रक्रिया आहे तर अन्न मिळवण्याच्या प्रक्रियेला म्हणजे भूक या दृष्टिकोनातून आपण इथे या विवेचनेला म्हणजे फ्रायडने कशा पद्धतीने तत अह आणि अतिअह या गोष्टींना कशा पद्धतीने प्राधान्य दिलेलं आहे आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या गोष्टींना कसं प्राधान्य आहे आणि या गोष्टींचा साहित्यामध्ये कशा पद्धतीने प्रत्यय घेतला जातो आणि मानसशास्त्र दृष्टिकोनातून साहित्याची कशा पद्धतीने माहिती घेता येईल आणि माहिती घेताना साहित्यामध्ये मानसशास्त्र कसं उपयुक्त ठरतं याची आपण येथे फ्रायडच्या दृष्टिकोनातून विवेचना केलेली आहे, त्याचा आपण मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणजे साहित्यामध्ये फ्रायडने कशा पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बदल असतात किंवा मानसशास्त्र आणि साहित्य यामध्ये कशा पद्धतीने आपणास विवेचना करता येईल त्याचा आधार आपणास घेऊन साहित्यातील मानसशास्त्र हे कशा पद्धतीचं असतं हे समजण्यास इथे उपयुक्त ठरतं। या दृष्टिकोनातून आपणास फ्रायड यांचा जे विचार आहे जे मानसशास्त्राचे मनोविश्लेषण आहे ते आपण येथे समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। आजच्या तासामध्ये आपण येथेच थांबू। धन्यवाद।